मित्रों आमच्या यूट्यूब चैनल साइंस एंड एजुकेशन कॉरिडॉर मध्ये आपले पुनः एकदा सर्वांचे स्वागत। बी एड सी ई टी 2023 या अनुषंगाने आपण वीडियो पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों आपणास माहित आहे परीक्षा जवळ आलेली आहे, तर या अनुषंगाने परीक्षेमध्ये विचारले जाणारे हमखास जे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात ते प्रश्न आपण यामध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा व वीडियो आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेयर करा। विद्यार्थी मित्रों बी एड सी ई टी मध्ये प्रामुख्याने जे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये साहित्य यावर आधारित लेखक व कवी यावर त्या आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात। यामध्ये विद्यार्थी मित्रों जे साहित्य आहे त्यामध्ये प्रसिद्ध ग्रंथ असतील, काव्य असेल, पुस्तके असतील, आत्मचरित्र असतील, तर याचा समावेश होतो। तर विद्यार्थी मित्रों यामध्ये एखाद्या लेखकाचं प्रसिद्ध ग्रंथ असेल, पुस्तक असेल, या संदर्भात आपल्याला विचारले जाते, म्हणजे हे पुस्तक कोणाचे आहे किंवा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो। तसेच विद्यार्थी मित्रों काव्यखंड काव्य जे आहेत तर त्यावर आधारितही प्रश्न आपल्याला विचारले जातात, पुस्तकावर आधारित। तसेच आत्मचरित्र, एखाद्या पुस्तकाचे नाव जे आत्मचरित्र या गटातील असते तर आपल्याला विचारलं जातं की हे आत्मचरित्र कोणाचे, तर अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थी मित्रों आपल्याला साहित्य या घटकामधून विचारलेले पाहायला मिळतात। विद्यार्थी मित्रों या व्यतिरिक्त संत व संत साहित्य यावर आपल्याला 2 ते 3 प्रश्न विचारले जातात। त्यामध्ये विद्यार्थी मित्रों संतांचे जन्मठिकाण, विद्यार्थी मित्रों आपणास माहित आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, तर संतांवरती आधारित प्रश्न आपल्याला या टायटला अंतर्गत विचारले जातात। तसेच संतांची ग्रंथसंपदा हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला यामध्ये पाहायला भेटतो, यावरही आपल्याला एकंदरीत 3 प्रश्न विचारले जातात, म्हणजेच संतांचं जन्मठिकाण असेल, तसेच ग्रंथसंपदा, यामध्ये 2 किंवा 1 प्रश्न प्रत्येकी प्रश्नावर घटकावर विचारला जातो, हे आपण लक्षात ठेवावे। विद्यार्थी मित्रों संत साहित्य या सहित संत समाधी स्थळ ही एक बाब महत्त्वाची आहे, यावरही आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात। तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रों कुठल्या एखाद्या संताची विचारलेल्या प्रश्नामध्ये विचारलेल्या संताची समाधी कोठे आहे, म्हणजे तिचं ठिकाण कोठे आहे असा प्रश्न विचारला जातो, किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारला जातो। तर विद्यार्थी मित्रों या घटकालाही आपल्याला काय करावं लागते, तर जे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत आहेत त्यांचे जन्मठिकाण हे आपल्याला माहीत करून घ्यावं लागते, व ते जन्मठिकाण जे आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे याचीही माहिती आपल्याला मिळणं क्रमपात आहे, गरजेचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रों टोपणनावे, तर टोपणनावे आपल्या परिचयाची आहेत, तर टोपणनावे या घटकांतर्गत व्यक्तींची टोपणनावे, जसं की सरदार वल्लभभाई पटेल यांना आपण लोहपुरुष असं म्हणत असतो, तसेच विद्यार्थी मित्रों टोपणनावाअंतर्गत आपल्याला व्यक्तीमध्ये जे लेखक आहेत कवी आहेत त्यांचेही आपले टोपणनाव त्यांचेही टोपणनावे, तसेच समाजसुधारक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील यांचे आपल्याला टोपणनावे विचारले जातात। तसेच टोपणनाव देऊन ते कोणाचे नाव आहे असाही प्रश्न विचारला जातो, तर ही एक बाब आपण प्रकर्षाने लक्षात घ्यायची आहे। तसेच विद्यार्थी मित्रों टोपणनावामध्ये काही शहरांनासुद्धा आपण टोपणनावे दिलेली असतात, तर ती टोपणनावे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रों जयपूरसारखे शहर असतील त्यांना आपण गुलाबी शहर असं म्हणतो, म्हणजेच शहर असतील किंवा 52 दरवाज्यांचे शहर आपल्या परिचयाचे आहे विद्यार्थी मित्रों, औरंगाबाद हे जे शहर आहे महाराष्ट्रातील, तर विद्यार्थी मित्रों ते 52 दरवाजे शहर म्हणजेच सिटी ऑफ 52 गेट्स असंही त्याला एक दुसरं नाव आहे विद्यार्थी मित्रों, तर ह्या बाबी आपण या अनुषंगाने लक्षात ठेवायच्यात। तसेच भूमी किंवा देश यांनाही टोपणनावे असतात विद्यार्थी मित्रों, जसं की पांढऱ्या हत्तीचा देश आपल्याला माहीत आहे थायलंड हा आहे, तसेच विविध भूमींनाही विशिष्ट नावं असतात। तर विद्यार्थी मित्रों ह्या बाबी आपल्याला या अनुषंगाने काय करायच्यात टोपणनावाच्या लक्षात ठेवायच्यात। 2 ते 3 प्रश्न टोपणनावावर आधारित आपल्याला प्रत्येक वर्षी बी एड सी ई टीमध्ये आलेले पाहायला मिळतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रों अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजेच पुरस्कार, तर पुरस्कार ह्या घटकावरही आधारित आपल्याला 2 ते 3 प्रश्न विचारलेले प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतात। तर विद्यार्थी मित्रों पुरस्कार विविध क्षेत्रामध्ये दिले जातात,
काही क्षेत्र जे आहेत ते प्रमुख क्षेत्र आणि त्याशी निगडीत असणारे पुरस्कार आपल्याला 100% माहीत करून घ्यावे लागतील, ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात घ्यावी. तर विद्यार्थी मित्रो, त्यामध्ये प्रथम खेळ, तर खेळाशी निगडीत जे पुरस्कार आहेत विद्यार्थी मित्रो, जसं की अर्जुन पुरस्कार असेल, तसेच जे विविध पुरस्कार खेळाशी निगडीत आहेत, खेलरत्न असेल, तर या बाबी आपण त्या अनुषंगाने लक्षात घ्याव्या. तसेच विद्यार्थी मित्रो, द्रोणाचार्यासारखे पुरस्कार जे खेळाशी निगडीत जे प्रशिक्षक असतात, ज्यांना आपण कोच असं म्हणत असतो, त्यांना जे दिले जाणारे विविध पुरस्कार हेही आपल्याला लक्षात घ्यायचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, साहित्याशी निगडीत पुरस्कार, नोबेल पुरस्कारसारखे पुरस्कार असतील, रॅमन मॅगसेसे पुरस्कारासारखे पुरस्कार असतील, ज्ञानपीठ असेल. विद्यार्थी मित्रो, असे विविध जे पुरस्कार साहित्याशी म्हणजेच लेखकांशी निगडीत जे आहेत तेही आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, चित्रपट सृष्टीशी निगडीत पुरस्कार, जसं की भारतामधला सर्वोच्च पुरस्कार जो आहे तो म्हणजेच दादासाहेब फाळके पुरस्कार असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑस्करसारखे पुरस्कार असतील, तर कोणत्या चित्रपटाचं या पुरस्कारासाठी नामांकन झालं, अशाही प्रकारचे प्रश्न आपल्याला मागील वर्षी आलेले पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रो, आपण हे जे चार क्षेत्र आहेत, त्यानंतर संशोधन क्षेत्र, तर विद्यार्थी मित्रो संशोधनासारखे जे क्षेत्र आहेत यामध्ये दरवर्षी पुरस्कार दिले जातात. आपल्याला माहीत आहे नोबेल पुरस्कार जो आहे तो साहित्यातही दिला जातो विद्यार्थी मित्रो, जसे की रवींद्रनाथ टागोर यांनाही नोबेल पुरस्कार मिळालेला आहे हे आपणास माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रो, त्यांचे जे काव्य आहे गीतांजली ह्या काव्यासाठी हा पुरस्कार मिळाला होता, म्हणजे साहित्य ह्या घटकामधून त्यांना मिळालेला तो नोबेल पुरस्कार होता. तर विद्यार्थी मित्रो, शांतता या घटकामधून मिळालेला जो पुरस्कार आहे तो म्हणजेच मदर तेरेसा, पहिल्या भारतीय महिला ज्यांना हा पुरस्कार मिळाला. तर विद्यार्थी मित्रो, या अनुषंगाने आपण खेळ, साहित्य, चित्रपट आणि संशोधन या भागातील या घटकातील पुरस्कार आपण काय घ्यायचे आहेत लक्षात घ्यायचे आहेत, कोणता पुरस्कार कोणाला कधी मिळाला यावर निश्चित 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, संवैधानिक पदे जसं की राष्ट्रपती असतील, राज्यपाल असतील, मुख्यमंत्री असतील, तर विद्यार्थी मित्रो हे जे पदे आहेत या पदांची निवड कशी होते, निवड कोण करतो, त्यानंतर त्या पदासाठी वय किती लागते, जसे की राष्ट्रपती पदासाठी विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे 35 वय कमीत कमी त्या उमेदवाराचे असावे लागते, तसेच आमदार ज्याला आपण MLA असं म्हणत असतो तर कमीत कमी वय 25 वर्षे लागते, 25 वर्षाच्या खालील तसेच राष्ट्रपती पदासाठी 35 वर्षाच्या खालील उमेदवारास उमेदवारी अर्ज दाखल करता येत नाही. तर ह्या बाबी आपल्याला जाणून घ्याव्या लागतील, त्यावर आधारित आपल्याला 1 ते 2 प्रश्न आलेले पाहायला मिळतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पूर्णरूप म्हणजे ज्याला आपण फुल फॉर्म असं म्हणत असतो इंग्रजीमध्ये, तर वैज्ञानिक संज्ञा यांचे फुल फॉर्म, संगणकाशी निगडीत जसं की CPU, तर CPU विद्यार्थी मित्रो आपल्या परिचयाचा आहे, तर कंट्रोल प्रोसेसिंग युनिट, तर कॉम्प्युटरशी निगडीत संगणकाशी निगडीत असणारा तो फुल फॉर्म आहे. तसेच विद्यार्थी मित्रो, दैनंदिन संज्ञा, तर आपल्याला माहीत आहे आपण ज्यावेळेस पेपर देत असतो कुठलाही पेपर, तर त्यावरती सगळ्यात शेवटला खाली PTO असं लिहिलेलं असतं, म्हणजेच विद्यार्थी मित्रो प्लीज टर्न ओव्हर, तर ह्या दैनंदिन संज्ञा असतील, संगणकाशी निगडीत असतील, विज्ञानाशी निगडीत असतील, तर याचे फुल फॉर्म आपण काय करायचे आहेत जाणून घ्यायचे आहेत व त्या अनुषंगाने ते लक्षात ठेवायचे आहेत. यावरती विद्यार्थी मित्रो आधारित 2 ते 3 प्रश्न आपल्याला आलेले पाहायला मिळतात, जसं की मागील परीक्षेमध्ये WHO हूचा फुल फॉर्म विचारण्यात आला होता, तर असेच फुल फॉर्म आपण काय करायचे आहेत, जे प्रसिद्ध फुल फॉर्म आहेत ते पाठ करून ठेवायचे आहेत, लक्षात घेऊन ठेवायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, समाजसुधारक व त्यांचे कार्य हा एक महत्त्वाचा घटक आपल्याला पाहायला मिळतो, यावर हमखास 2 ते 3 प्रश्न आपल्याला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये BEDCET आलेले पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रो, यामध्ये समाजसुधारकांनी केलेले कार्य, त्यामध्ये एखाद्या संघटनेची स्थापना असेल, त्या समाजसुधारकाचा एखादा पक्ष असेल, किंवा त्यांनी पाक्षिक सुरू केलं असेल, एखादा न्यूजपेपर म्हणजेच ज्याला आपण पेपर असंही म्हणतो, त्यानंतर विद्यार्थी मित्रो एखादं साप्ताहिक सुरू केलं असेल, मॅगझिन सुरू केलं असेल, तर त्याचंही आपल्याला काय करावं लागेल, बाबी लक्षात ठेवाव्या लागतील. तर विद्यार्थी मित्रो, समाजसुधारक अशी निगडीत ज्या बाबी आहेत, जसं की महात्मा फुले असतील ज्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, त्यानंतर आर्य समाजाची स्थापना करणारे दयानंद सरस्वती असतील, तर या बाबी आपण
अशा प्रकारे लक्षात घ्याव्या, त्या ज्ञात करून घ्याव्यात. तसेच विद्यार्थी मित्रो, जे दिनविशेष असतात, जसे की आपणास माहीत आहे राष्ट्रीय विज्ञान दिन, जो की आपण 28 फेब्रुवारीला साजरा करत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपणास माहीत आहे जागतिक आरोग्य दिन, जो की 7 एप्रिलला आपण साजरा करत असतो. तर विद्यार्थी मित्रो, विविध जे दिन आहेत तेही आपल्या लक्षात घ्यायचे आहेत. प्रजासत्ताक दिन, जो की आपण 26 जानेवारीला साजरा करत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपला स्वातंत्र्य दिन, म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन जो आहे, तो आपण 15 ऑगस्टला साजरा करत असतो. तसेच विद्यार्थी मित्रो, आपणास माहीत आहे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन जो आहे, तो आपण 17 सप्टेंबरला साजरा करत असतो. तसेच विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्र दिन जो आहे, तो आपण 1 मेला साजरा करत असतो. तर ह्या बाबी आपण काय करायचे आहेत, लक्षात घ्यायचे आहेत. म्हणजेच दिनविशेष यावर आधारित आपल्याला 2 ते 3 प्रश्न प्रत्येक परीक्षेला आलेले पाहायला मिळतात. तर ह्या सर्व बाबी आपण लक्षात घेऊन त्याची काय करायची आहे, तयारी करायची आहे. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, तसेच आमच्या चॅनलला कनेक्ट रहा, जेणेकरून आपल्याला सर्व अपडेट, तसेच आपल्या परीक्षेशी निगडीत जे साहित्य आहे, म्हणजेच अभ्यासाचं साहित्य आपण ज्याला म्हणत असतो, नोट्स आपण म्हणत असतो, त्या आपल्याला नक्कीच मिळतील, ज्या आपल्याला पथदर्शक ठरतील, ज्याने आपल्याला चांगल्या चांगल्या स्कोअर करता येईल. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटेड व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.